LibreOffice Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्यूटोरियल मध्ये आपण लॉगरिदम सहित डेरिवेटिव्स आणि अवकल समीकरण, इंटीग्रल समीकरण आणि सूत्र कसे लिहायचे ते शिकू. यासाठी चला सर्वप्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण mathexample1.odt उघडू. येथे चला डॉक्युमेंट्सच्या शेवटच्या पेज पर्यंत स्क्रॉल करू आणि नवीन पेज वर जाण्यास कंट्रोल एंटर दाबू. आता डेरिवेटिव्स अँड डिफरेंशियल इक्वेशन्स टाइप करा आणि एंटर की दोन वेळा दाबा. आता इन्सर्ट मेन्यू नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर फॉर्म्युला वर क्लिक करून मॅथ उघडू. पुढे जाण्यापूर्वी फॉन्ट साइज 18 पॉइंट पर्यंत वाढवूया. अधिक चांगल्या वाचनीयतेसाठी अलाइनमेंट लेफ्ट मध्ये बदला आणि आपल्या प्रत्येक उदाहरणाच्या मध्ये अधिक चांगल्या वाचनीयतेसाठी नवीन लाइन आणि रिकामी लाइन जोडा. चला आता डेरिवेटिव्स अँड डिफरेंशियल समीकरण लिहिणे शिकू. मॅथ हे सूत्र आणि समीकरण लिहिण्यासाठी अतिशय सोपी पद्धत पुरविते. आपल्याला केवळ त्यास अपूर्णांक प्रमाणे हाताळायचे आहे आणि ओवर मार्कअपचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ एकूण डेरिवेटिव df by dx लिहिण्यासाठी फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये मार्कअप आहे df ओवर dx. पुढे पार्शियल डेरिवेटिव्स साठी आपण पार्शियल शब्दाचा वापर करू शकतो आणि मार्कअप अशा प्रकारे दिसेल डेल f ओवर डेल x. पार्शियल मार्कअपचा वापर करताना आपल्याला कर्ली कंसाचा वापर करावा लागेल. राइटर ग्रे बॉक्स मधील पार्शियल डेरिवेटिव्स साठी असलेले डेल चिन्ह पहा. येथे आणखीन एक उदाहरण आहे, न्यूटनचा दुसरा गती नियम जे त्वरण आणि बल मधील संबंधाचे वर्णन करते. F is equal to ma. यास नेहमीच्या अवकल समीकरणाप्रमाणे लिहिले जाऊ शकते. F of t is equal to m into d squared x over dt squared. लक्ष द्या, आपण क्रियाच्या क्रमाच्या अवस्थेसाठी विविध कर्ली कंसाचा वापर केला आहे आणि समीकरण स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे दिसेल. येथे आणखीन एक अवकल समीकरणाचे उदाहरण आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. यावेळी जर वस्तूचे तापमान थीटा टी असेल तर आपण अवकल समीकरण लिहू शकतो, डी ऑफ थीटा ओवर डी ऑफ टी इज इक्वल टू माइनस के इनटू थीटा माइनस एस, जेथे एस हे भोवतालच्या परिसराचे तापमान आहे. राइटर ग्रे बॉक्स मध्ये समीकरण पहा. आता आपले कार्य सेव्ह करू. फाइल वर जा आणि सेव्ह वर क्लिक करा. आता संकलन समीकरण कसे लिहायचे ते पाहू आणि राइटर ग्रे बॉक्सच्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ आणि नंतर कंट्रोल एंटर दाबा. इंटीग्रल इक्वेशन्स टाइप करा आणि दोन वेळा एंटर दाबा. चला आता इन्सर्ट ऑब्जेक्ट मेन्यू वरून मॅथ उघडू. फॉन्ट साइज 18 पॉइंट पर्यंत वाढवा आणि अलाइनमेंट लेफ्ट मध्ये बदला. इंटीग्रल चिन्ह लिहिण्यासाठी फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये आपल्याला केवळ int मार्कअप वापरण्याची गरज आहे. एक रियल व्हेरिएबल x चे एक फंक्शन f आणि x ऍक्सिस वरील रियल लाइनचे a b इंटरवल निश्चित इंटीग्रल अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते, इंटीग्रल फ्रॉम a टू b f ऑफ x dx.
इंटीग्रल चिन्ह दर्शविण्यासाठी आपण INT मार्कअप वापरला आहे. A आणि B लिमिट्स दर्शविण्यासाठी आपण मार्कअप फ्रॉम आणि टू चा वापर केला आहे. राइटर ग्रे बॉक्स मध्ये सूत्र पहा. पुढे एक उदाहरण आयतसचे आकारमान गणण्यासाठी दुहेरी इंटीग्रल सूत्र लिहू. आणि सूत्र स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे आहे. जसे की आपण पाहू शकतो दुहेरी इंटीग्रल साठी मार्कअप आहे INT. त्याचप्रमाणे आयतसचे आकारमान शोधण्यासाठी तिप्पट इंटीग्रलचाही वापर करू शकता. आणि तिप्पट इंटीग्रल साठी मार्कअप आहे INT. इंटीग्रलचे लिमिट्स दर्शविण्यासाठी सबस्क्रिप्टचा वापरही करू शकतो. सबस्क्रिप्ट वापरून मॅथ इंटीग्रलच्या खाली उजव्या बाजूवर कॅरेक्टर स्थित करते. तर अशा पद्धतीने आपण मॅथमध्ये इंटीग्रल सूत्र आणि समीकरण लिहू शकतो. आता लॉगरिथम्स समाविष्ट सूत्र कसे लिहायचे ते पाहू. हे आपण नवीन मॅथ ग्रे बॉक्स किंवा मॅथ ऑब्जेक्ट मध्ये लिहू. लॉगरिथम्स टाइप करा आणि दोन वेळा एंटर दाबा. पुन्हा मॅथ उघडा आणि फॉन्ट 18 पॉइंट पर्यंत बदला आणि त्यास लेफ्ट मध्ये अलाइन करा. लॉगरिथमचा वापर करून एक सोपे सूत्र आहे. लॉग 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू 3. येथील मार्कअप पहा. येथे आणखीन एक उदाहरण आहे. लॉग 64 टू द बेस 2 इज इक्वल टू 6. चला आता नॅचरल लॉगरिथमचे इंटीग्रल वर्णन लिहूया. The natural logarithm of t is equal to the integral of 1 by x dx from 1 to t. आणि मार्कअप स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे दिसेल. आपल्या उदाहरणात सेव्ह करू. तुमच्यासाठी येथे असाइनमेंट आहे. खालील डेरिव्हेटिव्ह सूत्र लिहा. d squared y by dx squared is equal to d by dx of in brackets dy by dx. मापन कंसाचा वापर करा. खालील इंटीग्रल लिहा. इंटीग्रल विथ लिमिट्स 0 to 1 of in curly brackets square root of x dx. पुढे खाली दर्शविल्याप्रमाणे दुहेरी इंटीग्रल लिहा. डबल इंटीग्रल फ्रॉम टी ऑफ इन कर्ली ब्रैकेट्स 2 sin x minus 3y cubed plus 5 dx dy. आणि सूत्र वापरून log x टू द पावर ऑफ p टू द बेस b इज इक्वल टू p इनटू log x to the base b. log 1024 to the base 2 सोडवा. तुमच्या सूत्रास फॉरमॅट करा. हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. संक्षिप्त रूपात आपण डेरिव्हेटिव्ह्स आणि अवकल समीकरण लिहिणे, लॉगरिथम सहित सूत्र आणि इंटीग्रल समीकरण शिकलो. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. हा प्रोजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्यूटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.